135 कोटी जगामधल्या कोणत्याही देशाला भारी पडू शकतो, कारण की आमच्या देशामध्ये राहणारा प्रत्येक समाजाचा, प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा माणूस हा हिंदुस्थानी भारतीय आहे, आणि तो भारतीय असल्या कारणाने जगामध्ये कोणताही देश आमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिला त्याच्यासाठी जरूर भारी पडू शकतात. परंतु देश अंतर्गत असं बोलणं मला काही सविस्तर वाटत नाही. वारीसपटांनी असे शब्द ताबडतोब परत घ्यावे, जेणेकरून समाजामध्ये तीळ निर्माण होणार नाही, तळा जाणार नाही. समाजामधला सर्व धर्म समभाव जातीचे एकत्रित लोक राहतील. वारीस पठाणला नाही तर मग कोणाचा तरी एखाद्या तज्ञाकडे न्यावं लागल किंवा शिर्डीला पाठवावं लागल, तिथे श्रद्धा आणि सबरीचा सल्ला घ्यावा लागल. त्या राज्यामध्ये राहून अशा पद्धतीची भाषा बिलकुल चालणार नाही. धन्यवाद. यमांची परंपराच आहे. बरं दोन तास पोलीस दोन घंटा पोलीस हे लोग वोट लेने के लिए क्या बोलना, कैसा बोलना, समाज में किस तरह से दरी निर्माण होंगी, दूरी निर्माण होंगी, समाज में भेदभाव होगा, इस तरह का राजकारण करके उनकी वोट लेने की बैंक यही है. लेकिन समाज को सही संदेश देना होगा. सारे समाज के, सारे कास्ट के, सारे धर्म के, सारे कौम के लोग इस देश में रहते हैं. सबको न्याय मिलना चाहिए. सबका हक है. सब देश के रहवासी है और देश सबका है. ये या वारिस पठान होंगे या उनके सुप्रीमो होंगे, ये सबने इस देश में रहने के बाद इस देश की भाषा बोलते समय दूसरे समाज की, दूसरी जात की, दूसरी कौम के लोगों का दिल नहीं दुखेगा. इसकी दक्षता जरूर लेना चाहिए.